बेसिकली आर्मी बॅकग्राऊंड, माय फादर वॉज इन दी आर्मी, तर त्यामुळे एक तो रूल बुक लाईफ आम्ही जगलेलो होतो. सो ते जरा डिफिकल्ट नव्हतं, पण एक डिसिप्लिन असणं गरजेचं असतं आयुष्यात, आय थिंक सगळ्यांनाच गरजेचं आहे. मीडियम असं मी कधीच मी इम्पॉर्टन्स असं दिला नाही आहे, माध्यम जे असतं. आय लाईक टू बी सराउंडेड बाय पीपल विथ गुड एनर्जी आणि क्रिएटिव्ह लोक जे असतात, कारण की मी स्वतः क्रिएटिव्ह आहे म्हटलं मला ते कळतात की ते एक्सचेंज ऑफ वाईब्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. हिंदी मालिका, हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट गाजवल्यानंतर एक हँडसम हंक मित्र बोलले की मला आवडणारा आणि तेवढ्याच पद्धतीने शिस्तप्रिय असा असणारा अभिनेता मराठी मालिकेमध्ये आपलं पदार्पण करतोय. राकेश बापट आपल्यासोबत आहेत, कसाच दादा? मस्त, तू कसा? मी सुद्धा मस्त आहे. एक नवीन लुक मित्र बोलेन की हा लुक तुझ्या पर्सनॅलिटीला सूट होणार असा आहे, जसा तू आहेस शिस्तबद्ध, काटेकोरपणा जसा तुझ्या अंगामध्ये आहे किंबहुना हीच तुझी क्वालिटी आहे, तसाच सिमिलर थोडाफार एक मालिकेतला हा टच आम्हाला प्रोमोमधून बघायला मिळतोय. काय सांगशील नवरीमुळे हिटलरला मालिकेबद्दल? नावातच सगळं आहे, आय थिंक एक नावच एक इंटरेस्टिंग एक टायटल आहे आणि एक वेगळा शो आहे, एक स्टाईल आहे त्याच्यात, इमोशन्स असतील, कॉमेडी आहे, ड्रामा आहे, एक सगळं मसाला आणि क्लास मास दोन्ही लगेटर करणारा असा एक कॉन्सेप्ट घेऊन आलेले आहेत झी टी व्ही. आय थिंक एक शेड्स सगळे बघून, फॅमिलीचे सगळे शेड्स बघून वगैरे, एक ओव्हरऑल पॅकेज तुम्ही पाहिलं तर खूप चांगलं पॅकेज आहे. आम्ही आता प्रोमोमधून बघतो, याचा प्रोमोमधून तुझी झलक आम्हाला बघायला मिळते. आम्हाला थोडंफार पी आर टीमकडून कळतंय की तुझी भूमिका कसं असणार आहे, काय सांगशील एकंदरीत राकेश बापटची पर्सनॅलिटी या भूमिकेला थोडीफार सिमिलर अशी असणार आहे का? डेफिनेटली मी रोज सूट घालून फिरत नाही कुठे. शिस्तबाज रूल बुक म्हणजे ऑब्व्हियसली आर्मी बॅकग्राऊंड, माय फादर वॉज इन दी आर्मी, तर त्यामुळे एक तो रूल बुक लाईफ आम्ही जगलेलो होतो. सो ते जरा डिफिकल्ट नव्हतं, पण एक डिसिप्लिन असणं गरजेचं असतं आयुष्यात, आय थिंक सगळ्यांनाच गरजेचं आहे की शिस्तबाज कुठे ना कुठेतरी आपण कुठे भरकटतो आयुष्यात, पण टू व्हॅल्यू आर टाईम अँड पीपल्स टाईम अँड एव्हरीथिंग, यु नो, एक परफेक्शनिस्ट एक मी आहे थोडा, एक क्रिएटिव्ह पण आहे, मी पेंटर आहे, स्कल्प्टर, तर सगळं आय थिंक मी त्या एक झोनमध्ये आहे थोडंफार, पण एवढं पण नाही आहे की लोक घाबरतील मला रिअल लाईफमध्ये, पण हा थोडा आहे अभिराम जागीरदार, थोडासा त्याचं एक तो शेड आहे जो बिकॉज ही इज राईटफुल रायटियस, त्यामुळे तो त्याच्यामुळे लोक चूक करायला होते घाबर त्याच्यासमोर. नक्कीच, कारण का आता आम्ही गप्पा तर मारल्यात, थोडंफार तरी कळेल का रे काय असणार आहे मालिकेमध्ये आणि को आर्टिस्ट कोण, कारण का आम्ही फक्त आणि फक्त तुझेच प्रोमो पाहतोय, खरंच काही कळत नाहीये, थोडंफार तरी हिंट मिळाली तर खरंच खूप आवडेल. खूप सस्पेन्स आहे, खूप सस्पेन्स आहे. सांगू का? सांगू सांगू सांगू. शुड आय? यस, आवडेल आम्हाला. कम आउट ऑफ द बॅग. नाही, अजिबात नाही. यू हॅव टू वेट. स्वीट थिंग्स हॅव टू नीड टू हॅव पेशन्स. सो खूप चांगलं आहे. तुम्हाला सांगतो की ऍक्ट्रेस जी आहे, नवरी जी प्ले करणार आहे, ते फारच तुम्हाला खुश व्हाल तुम्ही, ऑडियन्स प्रेक्षक जेव्हा बघेल तेव्हा एक वेगळा चेहरा घेऊन येतो, टॅलेंटेड आहे, खूप ब्राईट फ्युचर आहे तिचं. मला सांगितलं बिकॉज आफ्टर आय वर्क विथ हर की बरेच लोकांमध्ये आता काम करून झालं, पण यू कॅन सी द स्पार्क इन समबडी, तर तिच्यात आहे तो. सो वेट, द वेट विल बी वर्थ इट्स वाईल आणि येईलच प्रोमो होते तिथं पण लवकरच. ज्या पद्धतीने झी मराठी वाहिनी ही दरवेळेला नवीन नवीन प्रयोग करतच असते आपल्या मालिकेमधून, प्रेक्षकांना काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते, तुझं पदार्पण होतं मालिका विषयासून, ते सुद्धा झी मराठी सारख्या नावाजलेल्या वाहिनीमधून, काय सांगशील एकंदरीत पुन्हा घरी आल्यावर कसं वाटतं फिलिंग की चला बाबा, हिंदी मालिका तर आपण केल्याच आहेत, हिंदी चित्रपट केल्यात, मराठी चित्रपट केल्यात, पण मालिकाचा एक वेगळाच पूर्ण क्रायटेरिया असतो, काय सांगशील एकंदरीत त्याबद्दल? मालिका मी ॲज अन ॲक्टर मी कधी आत्तापर्यंत तुला सांगू की एक मीडियम असं मी कधीच मी इम्पॉर्टन्स असं दिला नाही आहे, माध्यम जे असतं. आय लाईक टू बी सराउंडेड बाय पीपल विथ गुड एनर्जी आणि क्रिएटिव्ह लोक जे असतात, कारण की मी स्वतः क्रिएटिव्ह आहे म्हटलं मला ते कळतात की ते एक्सचेंज ऑफ वाईब्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि लोक चांगले, एनर्जी चांगली, क्रिएटिव्ह टीम चांगली, बिकॉज एक ॲक्टर नुसतं नाही बनवत ना, इट्स ॲक्च्युली द एन्टायर टीम दॅट वर्क्स बिहाइंड क्रिएटिंग अ प्रोडक्ट. सो ते वेदर इट्स वेब सिरीज ऑर मालिका असेल किंवा
फिल्म्स असेल किंवा कुठलाही माध्यम असेल, रंगमंच असेल, इट्स बेसिकली द स्टोरी, द हार्ड वर्क दॅट हॅज गॉन इन टू अँड द कन्व्हिक्शन जी असते लोकांची, की आय मीन एक हे असतं की एक काय म्हणतात त्याला, की जिद्द असते की आम्हाला हे करून दाखवायचं आहे. सो ती जिद्द असेल तेव्हा ते मजा येते काम करताना, बिकॉज ती सगळ्यांची जिद्द एक कॉमन एका ग्राउंडवर आल्यावर तर एकदम ज्वालामुखी फुटते शेवटी. मग नाही खरंच जसं दादा बोलला की आर्मी बॅकग्राऊंड असल्यामुळे एक शिस्तबद्धपणा असलाच पाहिजे, किंबहुना प्रत्येक माणसामध्ये शिस्तबद्धपणा असलाच पाहिजे. मालिकेला सोडल्यास थोडा एक वेगळा प्रश्न विचारतो. राकेश बापट जेव्हा मालिका सिनेमे वगैरे करत असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी अप्स अँड डाऊन्स येतात. जेव्हा राकेश बापटच्या आयुष्यामध्ये असा डाऊन फॉल आलाय, तेव्हा त्या गोष्टीला तो कशा पद्धतीने टॅकल करतो आणि प्रेक्षकांना किंबहुना तो चाहत्याने काय सांगशील की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला टॅकल केलं पाहिजे आपण? पेशन्स इज द मदर ऑफ ऑल वर्च्यूज आहे म्हणतो ना आपण, कारण की विदाउट पेशन्स तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये कधीही सक्सीड करू शकणार नाही. कारण की आपण एन्झायटी होते पेशन्स नसल्यावर, तर त्यामुळे तो एक त्यामुळे तो त्रास होतो. म्हणजे की बेसिकली की मीच का म्हणून, पण असं म्हणा की थँक गॉड इट्स मी, की तुम्हाला लवकर काहीतरी शिकायला मिळतंय त्याच्यातनं. सो एक्सपिरियन्स घ्या, त्याच्यातनं शिका, उगाच डिसअपॉइंट होऊ नका. कारण की अप्स अँड डाऊन सगळ्यांना माझ्या आयुष्यात पण झालेले आहेत खूप, कोणी मुकलं नाही आहे या एक्सपिरियन्सनी. सो त्यामुळे मी क्रिएटिव्ह आहे ॲज अन आर्टिस्ट. मी पेंटिंग करतो, स्कल्प्टिंग करतो, दरवर्षी स्वतःची गणपतीची मूर्ती बनवतो. सो त्यामुळे काय होतं की एक वेगळा पहलू पण आहे की त्याच्यात मी काम माझं एक काम इन केऑस ते म्हणतो आपण, की एवढं सगळं आपण रॅट रेस चालू सगळं पळताय तिथे करिअरच्या मागे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी वी हँडलिंग एव्हरी डे. स्ट्रेसफुल लाईफ आहे, अनसर्टन फ्युचर आहे. सो ते सगळ्या डील करायला पेशन्स आणि ऍक्सेप्टन्स, की तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात ते ऍक्सेप्ट करा, गो विथ द फ्लो. उगाच कम्पेअर करू नका एकमेकांना की अरे त्याच्याकडे आहे तर माझ्याकडे का नाही. मग तिथे पळायच्या तुम्ही रेसमध्ये तुम्ही जेवढ्या पैशाच्या मागे पळाल तेवढंच पैसा तुमच्या पासून दूर पडणार आहे. सो आय थिंक पेशन्स आजकालच्या काळात स्पेशली या पिढीमध्ये, आता नवीन पिढीमध्ये खूप कमी आहे. सो त्यामुळे ऍक्सेप्टन्स, पेशन्स, एक स्थिरता एक असणं गरजेचं असतं. त्यामुळे ते तुम्हाला ते आपल्या पण टॅलेंट जे असतं तुमचं ते त्याला थोडंसं अजून नर्चर करा. आय थिंक मी ते जे केलंय म्हणून मला ते पटलं आणि ते आतापर्यंत आयुष्य चांगलं चाललंय. त्यामुळे दॅट्स द आय थिंक द ओनली फॉर्म्युला. खरंच खूप भारी वाटतो सोबत गप्पा मारताना. तुर्तास मी थांबतो कारण का बाकीचे पण पत्रकार मित्र त्यांना त्यासोबत गप्पा मारायचात. जाताना प्रेक्षकांना काय सांगशील, किती मजा मस्ती, ट्विस्ट अँड टर्न्स आणि क्रिस्प आपल्याला या मालिकेमधून बघायला मिळेल? अरे खूप आहे, खूप काय काय आहे बघायला. एव्हरी एपिसोड इज गोइंग टू बी व्हेरी एक्साइटिंग. कारण की मी जे एपिसोड वाचले आता शूट करतोय मी, ते आम्हाला स्वतःला एवढी मजा येते करताना, तर प्रेक्षकांना पण बघायला खूप मजा येईल. नक्कीच बघा आणि तुमचा फीडबॅक द्या आणि प्रेम द्या खूप सारं आणि आमचा शो हिट बनवा. पुन्हा एकदा दादा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्यावर. थँक्यू सो मच, प्लेजर.